39 बीड लोकसभा मतदारसंघ आपल्या भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले साहेबांची आरएसपी आणि इतर सर्व मित्रपक्षाच्या उमेदवार पंकजाताई गोपीनाथराव मुंढे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि स्टेजवरील सर्व आदरणीय आमदार माजी आमदार सर्व तीनही पक्षाचे चारही पक्षाचे पदाधिकारी जिल्हाध्यक्ष जिल्हा प्रमुख आणि इतर सर्व पदाधिकारी मी सर्वांची क्षमा मागतो परंतु समोर मायबाप जनता जनार्दन दुपारी 1 वाजल्यापासून इथं आलेले आणि अतिशय उत्साहानं वडीलधारी मंडळी तरुण मित्र माता भगिनी पत्रकार मित्र सगळे आहेत आपला समोर मीडिया सुद्धा या ठिकाणी आहे आपल्या सर्वांना मिळून कमर चिन्हाच्या पुढचं बटन दाबून 13 तारखेला पंकजाताईंना लोकसभेमध्ये पाठवायचं यासाठी आपण सर्वजण एकत्र आलो. आता प्रकाश दादा म्हणले की पुढची आकांक्षा वगैरे प्रकाश दादा पुढचं काही मेळच करायचा नाही. या स्टेजवर बसलेले कोण कोणते चिन्ह कोण उभं राहील आई शपत काही सांगता येत नाही. पुढं जोक लढेंगा उस्क लढन देऊ. दुपारी भैया साहेब आम्ही गेलतो कारण पहिल्या अर्जाचे सूचक आम्ही होतो आणि तिथून बाहेर आल्यावर भैया साहेब पाहत होते कोणते कोणते चिन्ह आहेत म्हणले. म्हणलं आत्ताच बघून घ्या कुणी रिक्षा बघून घ्या कुणी लाल मिरची बघून घ्या कुणी हातगाडा बघून घ्या कुणी उसावाला शेतकरी बघून ठेवा. पुढचं जे होईल ते होईल आपापलं होईल आणि ते उद्याच्याला जे होईल ते होईल. परंतु आत्ता मात्र सर्वजण आपण एक विचाराने पंकजाताईंना आपल्याला निवडून आणायचंय एवढं मात्र खरं. आणि ही विनंती करण्यासाठी या ठिकाणी मी आपल्या समोर या ठिकाणी आलोय. अब की बार 400 पार असं भारतीय जनता पार्टीने सांगितल्याच्या नंतर 1984 साली 446 पेक्षा जास्त जागा काँग्रेस पक्षाच्या एकट्याने निवडून आल्या होत्या. आणि मग आता काँग्रेस पक्षाने त्यांच्या मित्रपक्षांनी अब की बार 500 बार म्हणा तुम्ही म्हणत नाही कारण 2 निवडणुका झाल्या अब की बार 50 के पार होतच नाही अशी एकंदरीत अवस्था काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांची झालेली. आम्ही अब की बार 400 पार म्हणल्याच्या नंतर लगेच काय आठवतंय मुस्लिम धर्मीयांच्या बाबतीतला CAA कायदा झाला ज्याचा आणि इथल्या मुस्लिम समाजाचा काही संबंध नाही त्याच्यामध्ये चुकीचा अर्थ कसा पोहोचेल याचा प्रयत्न या देशामध्ये या सेक्युलरवादी पक्षांच्या वतीने होतोय. दुसरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्यघटनेबद्दल बोललं जातंय. अरे या देशामध्ये तुम्ही 446 का 46 होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खासदार किला उभा करून काँग्रेस पक्षानेच पाडलं ना. दोनदा पाडलं आणि 1 वेळा उमेदवारी दिली पश्चिम बंगाल मधल्या असल्या भागात उमेदवारी दिली की त्यातला पार्टच पश्चिम बंगालमध्ये म्हणजे बांगलादेशाला गेला. भारत देशातच राहिला नाही तिथं जाणीवपूर्वक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना उमेदवारी दिली गेली. आणि हे लोक आम्हाला शिकवतायत राज्य घटनेबद्दल ज्यांनी 80 वेळा घटनेमध्ये काँग्रेस पक्षाने बदल केला ज्यांनी या देशामध्ये 1975 ला आणीबाणी लागू केली मिसा कायदा आणला. इथलेच आमचे प्रमोद महाजन साहेब आहेत मुंडे साहेब असतील सगळे लोक जेलमध्ये गेले भारतीय जनसंघाचे सगळ्या लोकांना जेलमध्ये घालण्याचं काम पाप काँग्रेस पक्षाने केलं. आणि काँग्रेस पक्ष आम्हाला सांगतोय
हे घटनेमध्ये बदल करणं. अहो तुमच्या 2.5 वर्षाच्या काळात साधा रामाई घरकुल योजनेला 1 रुपया सुद्धा तुम्ही दिला नाही राव. बाकीच्या योजनेत आमच्या दलित समाजाचं जाऊ द्या. रामाई घरकुल आवास योजना एक दमडी सुद्धा ह्यांनी दिलं नाही. शहरातले सुद्धा नाईकवाडे साहेब इथं बसलेले शहरातले लोक PMAY मध्ये अण्णांनी मला वाटतं 1000 घरकुल आणलेले. आम्ही आणलेले आहेत, परळीला आणलेले आहेत. पालकमंत्री महोदयांची नगरपालिका आहे तिथं. डॉक्टर हजारी साहेब इथं बसलेले सगळ्यांनी आणले. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये सगळ्यांना घरकुल झाले. तिथं कुणी जात धर्म काही बघितलेला नाही हो, सगळ्यांना दिलेले. आणि तुम्ही आम्हाला घटनेबद्दल बोलताय. अरे या देशामधला 548 खासदार एकाच पक्षाचा असला आणि त्याच पक्षाचा पंतप्रधान असला तरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राज्य घटनेला साधा हात सुद्धा लावू शकत नाही. बदलायचं त्याच्यामुळे घटनेमध्ये काही बदल होणार नाही. असल्या वावडे कुणी उडू नये अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि आता जे आहे माननीय उद्धव साहेबांचं काल भाषण ऐकलं, परवा ऐकलं आमका ते भाषण काय करतात मिंदेगट, म्हणजे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शिंदे साहेब कधीच म्हणले नाहीत, मिंदे मान त्यांचंच ते संजय राऊत का काय भल्या पहाटे उठणारे महोदय. और नवनीत राणा ही माय बाप माय माऊली बहीण आहे ना तुमची, कोणाचे का होय ना तिच्याबद्दल नाची हा शब्द तुम्ही वापरता. अरे तुम्ही कोणत्या जगात वावरता, कुणाला काय बोलता, कुणाला काय नाही, याचा काय ताळमेळ या राज्यामध्ये राहिलाय का? आणि ह्याला गद्दार त्याला फुटलेले, दोन पक्ष फोडले अमोक झालं. अरे बाबा महाजनादेश यात्रा शिवसेना आणि भाजपाची निघाली. या राज्यात शिवसेनेला आणि भाजपला लोकांनी मतदान केलं, तो जनादेश उद्धव साहेब कुणी मोडला? आमच्यातून जाऊन यांच्या बरोबर गेले. बाळासाहेब ठाकरे साहेब म्हणाले होते की ज्या दिवशी मी काँग्रेसमध्ये जाईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करीन. त्यांचे सुपुत्र कुणाबर गेले तर पंजा घड्या जुनं घड्याळ बर का, घड्याळावाल्या बरोबर गेले, पंजाबवाल्या बरोबर गेले. दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री, या राज्याचे आत्ताचे दोन्ही उपमुख्यमंत्री दिल्लीला गेले कि म्हणतात दिल्लीच्या पळ पडायला गेले, नतमस्तक व्हायला गेले. आणि तुम्ही पत्रिका घेऊन सुद्धा सोनिया गांधीच्या दारात जाऊन उभा राहा. अरे या देशातला प्रत्येक राजकारणी मातोश्रीवर आला, मातोश्रीचे मालक आता कोणाच्याही दारात जाऊन उभा राहा. दारात नसले तर हॉटेलात सुद्धा जाते. इतकी वाईट अवस्था तुमची त्या ठिकाणी झाली. आणि गेल्या 70 वर्षात आमच्या लोकांचा, आता बाळू काका बोलले, प्रकाश दादा बोलले, 70 वर्षात कधी मराठा आरक्षणाबद्दल जो पक्ष पॉझिटिव्ह बोलला नाही त्याच्याकडे आमचे लोक निघालेत काय कमाले. आणि जो पक्ष 58 मोर्चे आमचे लाखोंचे मोर्चे निघाले, मराठा समाजाचे मुख मोर्चे निघाले, त्याला मुका मोर्चा म्हणणाऱ्याच्या पाठीमागे जर लोक जात असतील तर याच्यापेक्षा दुर्दैव कोणतं आहे. आणि आता जे प्राप्त, अरे दोनदा शिवसेना भाजपच्या सरकारने आणि आता शिवसेना भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारने किमान आरक्षण देण्याचा प्रयत्न तरी केला आहे, दिले. यांनी 60 वर्षात कधीच काय दिले नाही. हे सत्तेत आले की म्हणतात मराठा समाजाला आरक्षणाची अजिबात गरज नाही. आणि हे सत्तेत नसले की लगेच म्हणतात आरक्षण मिळालंच पाहिजे. वा रे पा. आणि राहिलाय सगळ्या स्वाऱ्याचा विषय. आमची मागणी आहे तुमची जशी आरक्षणवाद्यांची, जरांगे पाटलांची मागणी आहे, आमची भी मागणी आहे. सगळे स्वाऱ्याला आम्ही भी पाठिंबा देतो. इथंच नाही, सभागृहात सुद्धा त्या ठिकाणी दिलेला आहे. सगळे स्वरे सुद्धा लागू झालं पाहिजे, परंतु त्यातल्या त्रुटी दूर झाल्या पाहिजे. आणि कायदेशीर दृष्ट्या समाजाच्या हातामध्ये ते मिळालं पाहिजे, ही आमची भूमिका आहे. परंतु जो पक्ष, जे लोक कधीच आमच्या बरोबर नाही
त्यांना आता पुतना मावशीचं प्रेम आमचं आलंय. जे मुकामवरच्या म्हणाले ते आता म्हणतात अमके अमक तसं झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. अरे कवा, फक्त राखेल वाटायचं काम फक्त तुम्ही करता. आजपर्यंत पॉझिटिव्ह कधी हे लोक नव्हते. यांची मीडिया सोशल मीडिया आत्ता आत्ता जरांगे पाटलांच्या आंदोलनाबद्दल बोलायला लागली, या अगोदर कधी बोलत नव्हती. आत्ता मात्र निवडणुका आले की पाठिंबा द्यायला सुरुवात झाली. अशा प्रकारची एकंदरीत परिस्थिती त्या ठिकाणी आहे. म्हणून माझी आपल्याला विनंती, तुमच्याच काळावर कंगना राणावत यांचा बंगला घर पाडलं, तुमच्याच काळात टाइम्स नाऊ या वृत्तपत्राचा प्रमुख त्याच्या घरात घुसून पोलिसांनी उचलून आणून जेलमध्ये टाकला, हे 2.5 वर्षाच्याच तुमच्या कालावधीत आम्हाला पाहायला मिळालं. नारायण राणे साहेब भाकरी खात होते, भाकरी खाता खाता या देशाचा केंद्रीय मंत्री उचलून आणला. तुम्ही फक्त मुख्यमंत्र्याबद्दल बोलले म्हणून, मग आता एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री नाहीत का? ज्या माणसाने सगळ्यात पॉझिटिव्ह काम केलंय आरक्षणाच्या बाबतीत, त्याच्याबद्दल सुद्धा तुम्ही चुकीचे शब्द वापरता, मग त्यावेळेस इतरांना राग येत नाही का? या सुद्धा गोष्टीचा या ठिकाणी विचार केला पाहिजे. अशा प्रकारची माझी विनंती. आणि आदरणीय पंकजाताई यांनी CMGSY मध्ये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेमध्ये, या जिल्ह्यातलं गाव वाडी वस्ती तांडा जोडण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. या राज्यातले 25,000 किलोमीटर रस्ते त्या ठिकाणी त्यांच्या कालावधीत जोडण्याचं काम केलं. 25-15 काय असतो हे लोकांना माहीत झालं. आणि हजाराच्या पाठीमागं 628 मुलीचं प्रमाण आलं होतं, ते 628 चं 953 वर नेण्याचं काम महिला व बालक विकास मंत्री म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलं. जलयुक्त शिवार केलं आणि ऊसतोड कामगारांना यावर्षी ऐतिहासिक 34% वाढ सुद्धा मिळून दिलेले. आम्ही काम करतो सामाजिक न्याय खातं पालकमंत्र्याकडे असताना त्यांनी सुद्धा ऊसतोड कामगाराच्या महामंडळाच्या संदर्भातले काही निर्णय घेतले. म्हणून या स्टेजवरती काम करणारे लोक आहेत, समोरच्या स्टेजवरती कुठे आहेत? समोरच्या स्टेजवरती हार्वेस्टरवाले लोक आहेत, ऊसतोड्यावाले कोयते नाही आहेत, हार्वेस्टर आहे. त्याच्यामुळं एक एक नाही दोन दोन नावावर आहेत, श्री आणि सौ दोघांच्या नावावरती मीच वाचलं पेपरला, म्हणून या ठिकाणी बोल. आणि माझी विनंती माननीय पालकमंत्री आणि कृषी मंत्र्यांना, एक कापूस आणि सोयाबीन या दोन पिकाच्या संदर्भात भावांतराच्या बाबतीतला निर्णय निवडणुकीच्या नंतर सुद्धा आपल्याला घ्यावा लागेल अशा प्रकारची आपल्याला विनंती करतो. कारण कांद्याच्या बाबतीत 3.5 रुपयाचं अनुदान मागच्या कालावधीमध्ये एकनाथराव शिंदे साहेबांनी, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीच्या सरकारने या घेतलेलं आहे. आता त्याला निवडणुकीच्या नंतर सुद्धा या बाबतीत काहीतरी निर्णय, मागचे 3.5 कोटी दिले त्यातले 21 कोटी रुपये आमच्या एकट्या तालुक्याला, 21 कोटी आमच्या, 350 कोटी राज्यात दिले, एकट्या तालुक्यात आमचे 21 कोटी रुपये आले ते. कांद्याच्या बाबतीत सुद्धा आपल्याला निर्णय हा आफ्टर इलेक्शन त्या ठिकाणी घ्यावा लागेल अशा प्रकारची विनंती. दुधाच्या बाबतीत जो 5 रुपयाचा 10 मार्च पर्यंत निर्णय होता त्याला किमान दर वाढेपर्यंत एक्सटेन्शन भविष्यामध्ये देण्याची आवश्यकता आहे. आता बऱ्यापैकी जवळपास 80 कोटी काय राज्यामध्ये दिलेत, त्याच्यामध्ये आणखी वाढ काढण्याची विनंती या ठिकाणी मी करतो. आणि आपल्या सगळ्यांना विनम्रपणे सर्व लोकांनी हात जोडून पाया पडून, कारण आपलं कामाचे पदरामध्ये आमच्या मायबाप काहीतरी टाका म्हणायचं. ज्या कार्यकर्त्याला पदर पसरता येत नाही, विनंती करता येत नाही, तो कार्यकर्ता नाही. ज्या कार्यकर्त्याला आपल्या पार्टीची किंवा पंकजाताईचं पॉम्पलेट घेऊन दारामध्ये जायची लाज वाटते, तो मला वाटतो मोठा कार्यकर्ता झाला असं आपल्याला म्हणावं लागेल. कार्यकर्त्यांनी मोठं होऊ नका, पॉम्पलेट घेऊन मायबाप जनता जनार्दनाच्या दारात जा, त्याला विनंती करा हात जोडून पाया पडून, कारण हात जोडून पाया पडूनच सगळं काही जिंकता येतं.
मायबाप जनता जनार्दनाच्या पुढे जाऊन विनंती करून हात जोडून हे त्यांचं मत पुढच्या 13 तारखेला पंकजाताईंच्या आपल्या सर्वांच्या पदरामध्ये पाडण्याचा प्रयत्न करा, अशा प्रकारची हात जोडून पाया पडून विनंती करतो आणि त्यांना जास्तीत जास्त मतं आपापल्या विभागातून कशी मिळतील याचा प्रामाणिक प्रयत्न करा, एवढीच विनंती करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.